आपण थेट दृश्य पाहतो आहोत. विधानभवन परिसरातली इथं ग्रंथदिंडी काढण्यात आलेली आहे आणि या ग्रंथदिंडीत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सहभागी झालेले आहेत. विधानभवन परिसरात आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यापैकीच एक ग्रंथदिंडी ही आत्ता आपण पाहतो आहोत. या ग्रंथदिंडीमध्ये विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सहभागी झालेले आहेत. परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे तसंच दिवाकर रावते शिवसेना नेते हे देखील उपस्थित आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. सर्वच मंत्री आणि आमदार या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. विधान भवनातून आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत. मराठी भाषा दिनानिमित्त ही ग्रंथदिंडी काढण्यात येत आहे. तसंच विविध कार्यक्रमांचं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील आज विधान भवन परिसरात करण्यात आलेलं आहे. आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा ही दिंडी वाहिलेली आहे. या दिंडीत सामील झालेले आहेत. विधानभवन परिसरात आज 12 बलुतेदारही अवतरलेले आहेत. तसंच वारकरी दाखल झालेले आहेत. गोंधळी देखील आपली कला सादर करणार आहेत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अशा वेगवेगळ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आज विधानभवन परिसरात करण्यात आलेलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे आज ही ग्रंथदिंडी काढली जाते आहे. यामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील ही दिंडी वाहत आहेत आपल्या खांद्यांवर. कालच विधान परिषदेमध्ये मराठी भाषा ही सर्व शाळांमध्ये राज्यातल्या सर्व शाळांमध्ये सक्तीची करण्याबाबतचं विधेयक मंजूर करण्यात आलं आणि एकमतानं हे मंजूर करण्यात आलं. आज ही विधानभवन परिसरातून ग्रंथदिंडी निघते आहे. या ग्रंथदिंडीमध्ये सारे मंत्री आणि आमदारही उपस्थित आहेत. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. आता हळूहळू हे सारे जण विधानभवन परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिथं या पुतळ्याजवळ आलेले आहेत आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमस्कार केलेला आहे. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले देखील आहेत. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून. अमित, मराठी भाषा गौरव दिनानिमित्तच्या कार्यक्रमांना विधानभवन परिसरामध्ये सुरुवात झाल्याचं दिसतं आहे. काय अधिक माहिती आहे, काय माहोल आहे तिथला? विधिमंडळमध्ये साजरा केला जात आहे आणि म्हणूनच 10 किंवा 11 वाजता विधिमंडळाचं नियमित कामकाज सुरू होतं. मात्र आजच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने हे कामकाज 2 नंतर त्या ठिकाणी चालू होणार आहे. जवळपास 4 तास विधिमंडळामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केले आहे. मराठी भाषेशी संबंधित विविध गोष्टी, मग ग्रंथदिंडी असेल, पुस्तक प्रदर्शन असेल, त्याचबरोबर मराठी भाषेची, मराठी संस्कृतीची आठवण करून देणाऱ्या विविध गोष्टी असतील, या गोष्टी इथे करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये करण्यात आलेलं आहे. थोडक्यात अत्यंत वाजत गाजत अशा या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. यासाठी दोन्ही सभागृहांचं विधिमंडळाचं कामकाज हे उशिरा सुरू केलं जाणार आहे. त्यामुळे साधारण 10:30 वाजल्यापासून किंवा 11 वाजल्यापासून हा कार्यक्रम 2 वाजेपर्यंत विधिमंडळाच्या या प्रांगणामध्ये असाच जल्लोषात सुरू राहणार आहे. यामध्ये आणखीन कोणकोणत्या कार्यक्रमांचा समावेश करण्यात आलेला आहे, आणखीन कोणकोणते कार्यक्रम पार पडणार आहेत 2 वाजेपर्यंत?
साधारण आता ग्रंथ दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मराठी संस्कृतीची आठवण करून देणारे बारा बलुतेदार हे या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मराठी भाषा दिनानिमित्त त्या ठिकाणी एक व्याख्यान सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात ही ग्रंथ प्रदर्शनापासून आणि ग्रंथ दिंडीपासून आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे विधिमंडळाच्या प्रांगणात, ते विधिमंडळातील सर्व सदस्यांतर्फे पुष्पहार त्या ठिकाणी दिला अर्पण केला जाणार आहे. मग त्यानंतर सदर 11 वाजल्यापासून 2:15 वाजेपर्यंत मध्यवर्ती सभागृह चौथ्या मजल्यावर विधिमंडळमध्ये त्या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत. परिसंवाद असणार आहे. स्वतः परिसंवादाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत आणि त्या परिसंवादामध्ये विविध गोष्टींवर भाषण किंवा चर्चा अशा पद्धतीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. आणि साधारण पूर्ण शेवटचे एक तास ये मराठीची नगरी अशा पद्धतीचा एक सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. थोडक्यात 9:30 वाजल्यापासून 2:15 वाजेपर्यंत भरगत तसा कार्यक्रम विधिमंडळाच्या प्रांगणात या ठिकाणी संपन्न होणार आहे. कालच अमित विधान परिषदेमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्यासंदर्भातलं विधेयक एकमतानं मंजूर झालं आणि आज हे सारेच नेते, मग ते विरोधी पक्ष नेते असोत किंवा सरकारमधले मंत्री असोत, हे सारेच जण एकत्र आहेत. दिंडीमध्ये सुद्धा हे एकत्र सहभागी झाले होते. आजचं हे मराठी भाषा गौरव दिनानिमित्तचं काहीसं अराजकीय असं हे वातावरण दिसून येत आहे. काय एकूणच हा मूड आहे? खरं तर मराठी भाषेसंदर्भात जेव्हा जेव्हा एखादा मुद्दा किंवा एखादी गोष्ट ही विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्या ठिकाणी येते तेव्हा अनेकदा किंवा प्रत्येक वेळेला असं आपण बघितलेलं आहे की सर्व राजकीय पक्ष आपापले मतभेद बाजूला सारून मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आलेले बघायला मिळालेत. मग ती बेळगाव प्रश्नाचा सुद्धा मुद्दा असून दे किंवा मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा मुद्दा असून दे, त्या ठिकाणी सर्व राजकीय पक्ष एकत्र येताना बघायला मिळतात. आणि आज ज्या पद्धतीचा कार्यक्रम आहे, पुन्हा एकदा सर्व मतभेद विसरून मुख्यमंत्री असतील, विरोधी पक्षनेते फडणवीस असतील किंवा अजित पवार किंवा इतर पक्षांचे सदस्य असतील, हे सर्व एकत्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. एकंदरीत मराठी भाषा असून दे किंवा अस्मितेचा विषय असून दे, सर्व राजकीय पक्ष मतभेद बाजूला ठेवून एकत्र आल्याचं अनेकदा बघायला मिळाले. आज सुद्धा विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी बघायला मिळत आहे. धन्यवाद अमित आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.